आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन। या शिक्षक दिनानिमित्त आज आपण ऐकणार आहोत सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेसचे संचालक प्रोफेसर संजय सूर्यवंशी यांचे शिक्षक दिनानिमित्तचे विचार। संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतित्वाने पावन झालेली मायभूमी महाराष्ट्र तेल रेडिओ सिद्ध 9.4 FM ला सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेसच्या वतीनं शुभेच्छा देतो। व तसेच आज 5 सप्टेंबर भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती आदरणीय सर्वपल्ली राधाकृष्णनजी, आज त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। आज आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं, आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात पण काही माणसामुळं आयुष्य भेटतं असं व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक होय। अशा या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। शिक्षक हे केवळ व्यक्ती नसून ते एक संस्काराचं विद्यापीठ असतं। शिक्षक हा विद्यार्थी घडवतो आणि घडलेल्या विद्यार्थ्यातनं संवेदनशील एक नागरिक तयार होतो आणि संवेदनशील नागरिकातून राष्ट्र निर्मिती होते। अशा पद्धतीनं हे राष्ट्र निर्माण करणाऱ्या आणि संवेदनशील माणूस निर्माण करणाऱ्या सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मायसेल्फ प्रोफेसर संजय धोंडीबा सूर्यवंशी, डायरेक्टर ऑफ सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेस लातूर। माझा जन्म निलंगा तालुक्यातील तेरणा नदीच्या काठावर असलेल्या माने जवळगा या छोट्याशा खेडेगावामध्ये झाला। माझं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर करिअर निवडत असताना मी कोचिंग क्लासेस निवडले आणि क्लासेसला सुरुवात माझ्या जन्मगावी माने जवळगा येथे सुरुवात केली। नंतर औरा शहाजानी, नंतर निलंगा, अशा पद्धतीनं मजल दरमजल करत शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूर नगरीमध्ये सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेस नावाने मी क्लासेसला सुरुवात केली। पालकांना किंमत आणि विद्यार्थ्यांना हिंमत देणारा क्लास म्हणून आमच्या क्लासची ओळख निर्माण झाली आणि याच्यातून पालकांचा आमच्यावर असलेला विश्वास आणि त्याच्यातून आमचा निर्माण झालेला आत्मविश्वास याच्यातनं देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट एक्झाम द्वारे आतापर्यंत सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेस मधनं शेकडो विद्यार्थी MBBS झाले। इवन इतकंच नव्हे, एम्सला सुद्धा या क्लासेस मधून क्वालिफाय झाले। आज या ठिकाणी सांगताना आवर्जून सांगावंसं वाटतं की नेमकं शिक्षण हे काय आहे। शिक्षण हे देशाच्या विकासामध्ये पाठीचा कणा असतो। त्याचं कारण असं आहे, शिक्षण हे अतिशय प्रभावशाली शस्त्र आहे ज्याचा वापर करून आपण जग बदलू शकतो। तर शेवटी आज शिक्षक दिनानिमित्त मला सर्व विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून सांगावंसं वाटतं, तुम्ही अभ्यास करत असताना आपल्या कृतित्वावर कॉन्सन्ट्रेशन करा। शिक्षक क्लासमध्ये शिकवत असताना आपण लक्ष देणं आवश्यक आहे, त्याचं कारण सांगतो। लक्ष ओझल होणे न पाय कदम मिलाकर चल, सफलता तेरे चरण चुमेगी आज नाही तो कल। आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन हे अतिशय आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनामध्ये आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवता कामा नये। वेळ हे अतिशय महत्वाची असते, त्याचं कारण सांगतो। बाळानो, अपना समय लगा कर दुनिया की हर चीज प्राप्त कर सकते हो तुम, किंतु दुनिया की सारी चीजे नौछावर करके भी बीता हुआ समय वापस नहीं प्राप्त कर सकते। आणि म्हणून वेळेला महत्व देत चला। आणि बाळानो, तुम्ही तुमचं अभ्यासाचं प्लॅनिंग करत असताना अतिशय परफेक्ट करत चला। योजना भान ठेवू नका आणि बेभान होऊन राबवा, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाल, सक्सेस व्हाल। कॉन्फिडन्स हे अतिशय महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो। शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मला सांगावंसं वाटतं, कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा अतिशय महत्वाचा आहे।
तर नेमकं कॉन्फिडन्स काय आहे? कॉन्फिडन्स इज अ गुड मेडिसिन टू किल द डिसीज फेल्युअर. आणि म्हणून कॉन्फिडन्स हा अतिशय आवश्यक आहे. या जगात काहीच अशक्य नाही लेकरांनो, फक्त आपण ठरवलं पाहिजे आय कॅन डू इट. मुश्किल कुछ नहीं है इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. मुश्किल कुछ नहीं है इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. आंधिया सदा बहती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं. मिलेगी तुझे मंजिल तेरी, बस तू जरा कोशिश तो कर. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अभ्यास करत चला, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, प्रगती करायची असेल, तर शेवटी जाता जाता एक महत्वाचं वाक्य सांगतो बाळांनो, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, जीवनामध्ये प्रगती करायची असेल, तर सूर्याच्या आधी उठा आणि घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करा, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. या ठिकाणी रेडिओ सिद्ध 9.4 FM मला आपल्या समोर माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली आणि म्हणून मी रेडिओ सिद्ध 9.4 FM आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. 90.4 रेडिओ सिद्ध वरून आपण ऐकलेत प्राध्यापक संजय सूर्यवंशी यांचे शिक्षक दिनानिमित्तचे विचार.